अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील टाकळी बुद्रुक, सवदखेडा आणि नांद्रा हवेली या गावांच्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या पॅनल्सनी विजय मिळविला आहे। टाकळी बुद्रुक गावात भाजपच्या लोकमान्य पॅनलने सत्ता काबीज केली असून या सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन जलसंपदा मंत्री नामदार गिरीश महाजन यांनी केले आहे। आज जामनेर तालुक्यामध्ये सवदखेडा, नांद्रा हवेली आणि टाकळी बुद्रुक या तिन्ही गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणुका झाल्यात। तिन्ही गावांमध्ये भारतीय जनता पक्षाचे सदस्याच्या ठिकाणी सरपंच निवडून आलेले आहेत। खरं म्हणजे सगळ्या गावांमध्ये सर्व जे पॅनल लढले ते भाजपचे एकमेकाच्या विरोधामध्ये लढलेले होते। एक गोष्ट निश्चित आहे की या ठिकाणी आता भारतीय जनता पक्षाशिवाय दुसरा कुठला पक्ष या ठिकाणी शिल्लक राहिलेला नाही। आपण गेल्या वेळी आपण बघितलं, गेल्या महिन्यात निवडणुका झाल्यात, त्याच्यामध्ये 100% सगळे सरपंच जे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। दुसरा काँग्रेस राष्ट्रवादीचं खातं खोलायला सुद्धा उघडायला सुद्धा या ठिकाणी आता कोणी तयार नाहीत। ही परिस्थिती इतर पक्षांची या ठिकाणी आहेत। म्हणून सर्व तिन्ही सरपंचांचं या ठिकाणी अभिनंदन करतो। यावेळेचं विशेष म्हणजे तरुण सगळे जे कार्यकर्ते आहेत, आता आपण टाकळीतले कार्यकर्ते बघतो, सगळे तरुण कार्यकर्ते, त्यांच्या हातामध्ये लोकांनी आता गावाचा कारभार दिलेला आहे। मला वाटतं त्यांच्या माध्यमातून चांगलं काम, गावाची चांगली सुधारणा, विशेष करून हागणदारी मुक्त गाव, स्वच्छ गाव ही मला त्यांच्याकडून जी अपेक्षा आहे ते या ठिकाणी निश्चित पूर्ण करतील। सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो। नमस्कार, आपण पाहत आहात जेबीएन महाराष्ट्र न्यूज। आज आपण टाकळी बुद्रुक या गावात आलेलो आहोत। या ठिकाणी लोकमान्य पॅनल हे निवडून आलेलं आहे, तर त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ। सरपंच पदासाठी जे उमेदवार आहेत ते हे निवृत्ती सपकाळ म्हणून, त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। नमस्कार, मी टाकळी गावाची निवडणूक आताच पार पडली, त्याच्यामध्ये सरपंच ह्या पदी निवडून आलेलो आहे। तरी निवडून दिल्याबद्दल लोकांचे, गावातल्या लोकांचे शतश आभार मानतो। गावाचा विकास कशा पद्धतीने आपण करणार आहोत? आरोग्य, स्वच्छता आणि शिक्षण हा आमचा अगोदरचा अजेंडा। शुद्ध पाणी हे अगोदर हे प्राथमिक काम आम्ही करणार आहेत, नंतर बाकीचे सर्व विकास सुरू होईल। त्याचप्रमाणे पुढील जे सदस्य निवडून आलेले आहेत, छोटू सपकाळ, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेऊया। प्रथम मी सर्व गावकरी मंडळींचे आभार मानतो। सर्व गावांनी जो आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल आणि आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही असं ठरवलं की यावेळेस काहीतरी नवीन व्हायला पाहिजे। नवीन म्हणजे असं की जे 25 वर्षापासून गावाचं जे म्हणजे राज झाला होता तो राज भरून काढण्यासाठी आम्ही एक प्रकारचा निश्चय केला होता की आपण नवीन पार्टी काहीतरी तयार करू आणि गावाची सेवा करू। असं करत असताना एकानेक म्हणजे एक माणूस जुळला, दुसरा जुळला, तिसरा जुळला, परत आमचे मार्गदर्शक सोनार बापू, गायकवाड गुरुजी, पुंडलिक गायकवाड, भास्कर सपकाळ, संजय नरवाडे म्हणून, प्रमोद महाजन, असे सर्वांनी आम्हाला खूप सहकार्य आणि मार्गदर्शन वेळोवेळी केलं आणि त्याच आधारावर आज आमची पार्टी विजयी झाली। माझं नाव सपकाळ नारायण देवराम। 2017 सार्वत्रिक निवडणूक जेव्हा जाहीर झाली त्याच वेळेस मनात खुणखाट बांधून नवीन परिवर्तनाची लाट यावी या उद्देशाने झपाटलेला छोटू भाऊ सपकाळ आणि डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून पॅनल उभं केलं। पण पॅनल उभे करता करण्यापूर्वी मी छोटू भाऊंना, डॉक्टर साहेबांना दिलेला सल्ला हा मोलाचा ठरला। त्यात सारं श्रेय म्हटलं कोणत्याही यशाला सुरुवात करण्यापूर्वी गुरुचा आशीर्वाद मिळवावा म्हणून मी प्रथमतः
आमचे सुपडू दादा सुपडू चिंदू सोनार काका यांच्या आशीर्वादासाठी इथून सुरुवात करून संबंध गावातून प्रत्येक ज्येष्ठाचे छोट्यांचे मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन या पॅनलची सुरुवात झालेली होती. विकास हाच ध्यास ठेवून कारण मी सुद्धा ग्रॅज्युएशन माणूस असल्यामुळे 20 वर्षापूर्वीचं चित्र गावाचं काहीसं खराब निवडून आल्यानंतर बघू एक एक मोहरासारखं वाट पावत आपल्याच लोकांनी त्या गोष्टीला तिलांजली दिली. विकासापासून गाव वंचित ठेवलं. गाव चौबाजूंनी हगनदोरीयुक्त आहे. रस्ते गटारी तसेच पाण्याची सुविधा कैलासवासी माझे मित्र कैलास राजपूत यांनी करून दिलेली आहे. आपल्याला 25% काम त्या माणसाने करून दिलेलं आहे. 75% गाव आपल्याला सुधारणा करायचं आहे. नमस्कार. गाव आमचा टाकळी हा विकासाच्या दृष्टीने अतिशय तहानलेला असल्यामुळे त्याचं परिवर्तन तुम्हाला आज आमच्या या लोकमान्य पॅनलच्या विजयाने दिसतंय. हे लोकमान्य पॅनल जेव्हा उभं राहिलं तेव्हा आम्हा दोन गुरुजींकडे आले. आमची कोणतीही राजकीय किंवा राजकारणी सरणी अजिबात नव्हती, परंतु चांगली आणि सुशिक्षित मंडळी उभी राहते म्हणून आम्ही दोघांनी विचार केला की या पॅनलला आपण नाही म्हटलं तरी थोडं पाठीमागं उभं राहिल्याशिवाय गावाचा विकास होणार नाही. आणि त्या दृष्टीने आज या पॅनलचा अतिशय दणदणीत असा विजय झालेला आहे. आता यापुढे या पॅनलपुढे किंवा या सर्व सदस्यांपुढे एकच असा मार्ग राहील की विकास जी योजना आली ती राबवलीच जाणार आणि ती सुद्धा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार न करता ही पॅनल मंडळी सगळी आपला विकास करेल एवढी मी ग्वाही देतो. आपल्या सर्व मित्रांचं आणि आया बहिणींचं आम्हाला आशीर्वाद लाभला आणि आमच्या पॅनलला त्यांनी जे सहकार्य केलं त्यांना आम्ही धन्यवाद देतो. आणि आमचं हे पॅनल जे हे नवीन पॅनल होतं हे फक्त मी एक जुना पॅनलचे जे अध्यक्ष आहेत सुप्रीत सोनार म्हणून हे आपल्याला आपल्या प्रतिक्रिया देणार आहेत. लोकमान्य याचा अर्थ असा आहे की लोकांनी मान्य केलेलं आणि म्हणून या गावाच्या विकासासाठी आमच्या मित्रांनी अगोदर सांगितलं गायकवाड सरांनी की चांगल्या माणसाच्या पाठीमागं सदैव उभं राहिलं पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातून ही मंडळी जेव्हा आमच्याकडे आली आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या सल्ल्याने आपल्याला एक पॅनल तयार करायचं आहे आणि गावाच्या विकासाकरता झटायचं आहे आणि त्यावेळेस आम्ही त्यांना मान्यता दिली आणि त्यांना सांगितलं की आपलं लोकमान्य पॅनल आज निर्माण होईल. या लोकमान्य पॅनलचं प्रमुख वैशिष्ट्य जर पाहिलं तर ते एक आहे की या ठिकाणी संपूर्ण तरुण मंडळी या ठिकाणी बसवलेली आहे. जुने कोणी याच्यामध्ये घेतलेले नाही आणि सर्व एज्युकेटेड माणसं आहेत. त्याच्यामुळे गावाचा विकास हा या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही. मी असं म्हणेल आमच्या गावाचा सरपंच फक्त डॉक्टर नाही, या गावातला प्रत्येक व्यक्ती हा सरपंच पदाचा आहे आणि त्याचा अनुभव आम्ही प्रत्येकाला दिल्याशिवाय राहणार नाही. सन्मान हा प्रत्येकाला दिला जाईल या निमित्त तुम्हाला सांगतो आणि गावाच्या विकासासाठी आम्ही झटणार आहोत. काय बोलावं, शब्दापेक्षा काम जास्त बोलतं, त्याच्यामुळे आम्ही शब्दांना बोलणार नाही. काम करू तेव्हा बोलून दाखवू, त्यावेळेस तुम्ही पुन्हा आमच्या मुलाखतीला या तेव्हा तुम्हाला दिसेल. कॅमेरामन अमोल मराठेसह मी मनोज दुसाने JBN महाराष्ट्र न्यूज जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.